मथाडी चळवळ आहे या चळवळीच्या संदर्भातली पूर्ण माहिती ही माझ्याकडे अनेक वर्ष नव्हती. मथाडी चळवळ माहिती होती परंतु याचं महत्व काय, यात कोण लोक आहेत, कशा प्रकारे अण्णासाहेबांनी या चळवळीला मोल्ड केलं, या सगळ्या गोष्टींची माझा परिचय हा ज्यावेळी नरेंद्रशी परिचय झाला आणि नरेंद्र यांनी मला या माथाडी चळवळीचं सगळं महत्व समजून सांगितलं आणि त्यानंतर मग मी याच्या खोलात शिरायला लागल्यानंतर माझ्या लक्षात आलं की एक अशी चळवळ आहे की ज्या चळवळीने खऱ्या अर्थानं गरीबातल्या गरीबाला हमालाचं काम करणाऱ्याला बोजा उचलणाऱ्याला आपल्या डोक्यावर त्या ठिकाणी सामान उचलणाऱ्या या माणसाला त्याच्या श्रमाला सन्मान मिळवून दिला आणि त्याला खऱ्या अर्थानं मोठ्या प्रमाणात संरक्षण मिळवून दिलं अशा प्रकारची क्रांतिकारी चळवळ ही आमची माथाडी चळवळ. आणि म्हणून मग मुख्यमंत्री म्हणून माझ्यासमोर जेवढे प्रश्न त्या त्यावेळी माथाडी चळवळीच्या माध्यमातून आपल्या युनियननी मांडले माझ्यापरीनं प्रयत्न करून त्यातले जास्तीत जास्त प्रश्न कसे सुटतील अशा प्रकारचा मी प्रयत्न केला. खरं तर मी असं म्हणू शकतो की कदाचित 100% प्रश्न सुटले नसतील पण 100% प्रश्नांवर सकारात्मक निर्णय मात्र आम्ही केले, त्यातले काही पूर्ण झाले काही अजून होत आहेत काही राहिले आहेत. पण मला असं वाटतं की माथाडी चळवळी करता ज्या प्रकारे मुख्यमंत्रीपदाच्या काळात आणि आमच्या सरकारच्या काळात सरकारचे दरवाजे आम्ही पूर्णपणे उघडे केले होते, माथाडी नेते मग ते नरेंद्रजी असतील शशिकांतजी असतील त्यांच्या नेतृत्वात इतर सगळे नेते असतील यांनी कधी प्रश्न मांडावा आणि आम्ही तो सोडवावा अशा प्रकारची व्यवस्था राज्य सरकारमध्ये आम्ही त्या काळामध्ये उभी केली होती. खरं तर अजून पुढचा काळ मिळाला असता तर उरलेले प्रश्न देखील सोडवता आले असते. आता या सरकारला संधी आहे तेही सोडवतील मला विश्वास आहे, नाही सोडवली तर आम्हाला पुन्हा संधी मिळणारच आहे त्यावेळेस आम्ही सोडवून देऊ ती अडचण नाहीये. शेवटी लोकशाहीमध्ये कमी अधिक होत असतं, कधी हे असतात कधी ते असतात आणि कामगारांचे प्रश्न हे पक्षाच्या पलीकडे जाऊन पाहायचे असतात आणि मला असं वाटतं की तशाच प्रकारे पक्षाच्या पलीकडे जाऊन या चळवळीतल्या सगळ्या नेत्यांना ते कुठल्याही विचारात काम करत असतील तरी त्यांना जवळ करण्याचं काम हे मागच्या काळामध्ये आपण केलं होतं.